नमस्ते श्री भगवानांची शिकवण बघूया मालकी हक्क प्रेम संपवून टाकतो मी सुरेखा विजापूर येथे राहते व्यवसायाने मी शिक्षिका असून माझा सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे गेल्या सत्तावीस वर्षात शिक्षण देण्यासाठी खूप प्रयत्न करूनही मला कुठलीच अधिकृत मान्यता मिळाली नव्हती किंवा पुरस्कार मिळाला नव्हता माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही गोष्ट पूर्णपणे माहीत होती माझे वरिष्ठ अधिकारी सहकारी विद्यार्थी व पालक अगदी प्रत्येक जण माझ्या प्रामाणिक कार्याची व मी करत असलेल्या प्रयत्नांची स्तुती करत होता मी नेहमी विचार करायची की जर प्रत्येकाला माझे प्रामाणिक कार्य माहीत आहे तर मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्वोत्तम शिक्षक पुरस्काराची गरज नाही पण माझ्या हृदयाच्या अगदी आत मला आश्चर्य वाटायचे की मी एवढे कठोर परिश्रम करत असताना दुसऱ्या शिक्षकांना सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार कसा काय मिळू शकतो माझ्या प्रयत्नांना अधिकृत मान्यता मिळण्यासाठी भाग पाडावे असे हळूहळू मला वाटू लागले होते सामान्यत सर्वोत्तम शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्याची लांबलचक प्रक्रिया असते आम्हाला आमच्या घटनांच्या कागदपत्रांचा संच एका अर्जासह तयार करावा लागतो इतकेच नाही तर या पुरस्कारासाठी निवड होण्यासाठी अर्जदाराला वशिला लावावा लागतो पण मी हे कधीच केले नाही माझ्या मनात फक्त इच्छा होती व माझ्या सत्तावीस वर्षाच्या कठोर परिश्रमांना अधिकृत मान्यता मिळावी यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना मी प्रार्थना केली होती आश्चर्य म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार एकवीसला ला मी घरी असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला फोन केला व जिल्हा पातळीवर सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार भेट दिला माझी प्रत्येक इच्छा श्री परमज्योती अमा भगवानांनी पूर्ण केली त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार नव्हता खूप धन्यवाद प्रिय श्री परमज्योती भगवती भगवान मी सदैव तुमच्या चरणी आहे